वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरू असतानाच माहितीच्या अधिकारातून एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. तत्कालीन ठाकरे सरकारने दिरंगाई केल्यामुळेच हा प्रकल्प बाहेर गेल्याचा दावा एका आरटीआय कार्यकर्त्याने केलाय. एमआयडीसीकडून माहिती अधिकारात ही माहिती मिळवल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ते संतोष गावडे यांनी केलाय. हा प्रकल्प आपल्या राज्यात थांबावा म्हणून महाविकास आघाडी सरकारकडून कोणतेच प्रयत्न करण्यात आले नाहीत असा आरोपही माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष गावडे यांनी केलाय. त्यामुळे या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा रान पेटण्याची चिन्ह आहेत. वेदांत कंपनी आहे, वेदांत त्यांनी वारंवार पाठपुरावा वारंवार सरकारशी पाठपुरावा केला होता, पण आपल्या सरकारकडून काही तत्कालीन सरकारकडून ठोस पावलं उचलली गेली नाहीत. त्यामुळे वेदांतसारखा मोठा प्रकल्प हा महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. जे राजकारण चाललंय उद्योगधंद्यांवरून वगैरे, ते राजकारण खूप वाईट चालू आहे, त्यामुळे फार दुःख होत आहे असं या प्रकारचं राजकारण बघून. परंतु जी माहिती त्यांनी दिलेली चुकी दिलेली आहे, अतिशय चुकीची माहिती दिलेली आहे. या संदर्भात सगळे कागदं निश्चित त्यांना काय समोर येतील माझ्याकडे सुद्धा उपलब्ध आहे. महाराष्ट्र सरकारने कशा पद्धतीने वेदांत फॉक्सकॉनशी संपर्क साधलेला आहे, कशा पद्धतीने प्रकल्प यावा म्हणून प्रयत्न केले, अशा पद्धतीनं सगळे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब, मुख्य सचिव सातत्यानं भेटलेले आहेत. अनिल अग्रवालजी असतील, दुसरे त्यांचे फॉक्सकॉन एमडी असतील, त्यांनी स्पॉट व्हिजिट कधी कधी केली, त्याला काय काय प्रपोजल आलं, त्यातल्या कमतरता काय काय होत्या, याही महाराष्ट्राने कळवलेल्या आहेत, कंपनीने कळवलेल्या आहेत.